या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जवळील एका खेडेगावातील जवळपास 80 मुलांनी एकत्रित येऊन आपली कला दाखवत तेंडल्या हा मराठी चित्रपट काढलाय। जवळपास 6 वर्षांपूर्वी काढलेला हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी रखडला होता। आर्थिक हे त्यापैकी सर्वात मोठं कारण होतं, परंतु आता काढलेला चित्रपट कधी रिलीज होणं महत्त्वाचं आहे। या दृष्टिकोनातून तेंडला चित्रपट 5 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील 100 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। त्याची सुरुवात इस्लामपूरमधून होणार असल्याची माहिती ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। 6 वर्षापूर्वी इस्लामपूर जवळील एका खेड्यातील मुलांनी एकत्र येऊन उपलब्ध साधनांच्या आधारे या 2 तासाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे। यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचं बजेट होतं, त्यापैकी बरेचसे पैसे मुलांनी आपल्या खिशातून घातलेत। मात्र पुढे जाऊन चित्रपटाचं प्रमोशन आणि विविध कारणांसाठी पैशाची चणचण भासू लागल्यामुळं हा चित्रपट तब्बल 6 वर्ष रखडला। मात्र अखेर आता 5 मे 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित करून सचिन तेंडुलकर यांना अनोखं गिफ्ट देण्यात येणार असल्याचं सुनंदन लेले यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।